नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंपल असा तिखट मिठातला बंगडा फ्राय. हे बघा, आता मी आता हे बंगडे जे आहेत ते स्वच्छ धुवून यांना कट मारून घेतलेले आहेत. आता आपण हळद घेणार आहोत 1 चमचा, तिखट मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, मीठ 1 चमचा. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून हे आता आपण याच्यामध्ये 1/2 चमचा लिंबाचा रस टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे असं पातळ एकजीव करून घ्यायचे. आता आपण हे बंगड्याला लावून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे लावून घेणार आहोत. हे जे आपण खास मारून घेतले त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे भरणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व बंगडे स्टफ करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व बंगड्यांना तिखट मसाला मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण हे तव्यामध्ये फ्राय करणार आहोत. आता आपण इथे तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण इथे 2-3 पाकळ्या आपण लसणाच्या टाकणार आहोत आणि आता आपण ह्याच्यावरती बंगडा आपण ठेवून देणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण हा बंगडा याच्यावरती ठेवून देणार आहोत. आपण सर्व बंगडे अशा पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत मस्त असे कुरकुरीत. वाव, हे बघा, आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. वाव, हे बघा किती छान एका साईडने शिजलेत. आधीच आपण हे दुसऱ्या साईडने पण शिजून घेणार आहोत. असेच आपण हे दुसऱ्या साईडने सुद्धा शिजून घ्यायचे. आता तुम्ही पाहू शकता आपला बंगडा असा फ्राय करून तयार आहे. किती छान झालं, मस्त क्रिस्पी क्रिस्पी. या सर्वांनी खायला. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.